यावेळी गृह राज्यमंत्री सतेज पाटील, कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम, विशाल पाटील, आमदार विक्रमसिंह सावंत, पृथ्वीराज पाटील, माजी आमदार जे टी पाटील इत्यादी मान्यवर उपस्थित होते. यावेळी विश्वजीत कदम म्हणाले की तालुक्याला सामाजिक न्याय विभागातून 2 कोटींचा निधी सध्या देत आहोत. तालुक्यातील इंच आणि इंच जमीन ओलिताखाली आणण्यास आम्ही सर्वजण ताकदीनं काम करतोय. सर्वांनी काँग्रेसच्या पाठीशी ठाम राहावं. आमदार विक्रमदादा सावंत आज विधानसभेत ताकदीनं काम करतात. येणाऱ्या काळात दादांनी दिलेली सर्व आश्वासनं पूर्ण होणार असल्याची ग्वाही विश्वजीत कदम यांनी दिली आहे. आदरणीय एम जी पाटील साहेब, तुमचे आभार मानण्याकरता, तुमचा या ठिकाणी सत्कार करण्याकरता पिढ्यानपिढ्या आपला हा जत तालुका दुर्दैवानी नाईलाजानी हा दुष्काळाला सामोरे जात आहे. महाराष्ट्रातले जे काही पर्जन छायातले जिल्हे आहेत आणि त्या जिल्ह्यांमधला जो काही तालुक्यांचा भाग हा पर्जन छायामध्ये येतो त्यात जत तालुक्याचा समाविष्ट केला जातो. गेल्या 30-40 वर्षाहून अधिक काळ आमचा हा जत तालुका दुर्दैवाने पाण्यासाठी हा तडफडत आहे. पूर्वीचा एक काळ असा होता, पिण्याच्या पाण्याची अडचण असायची, शेतीच्या पाण्याची तर गंभीर अडचण असायची. परंतु हळूहळू अनेक माझ्या आधीच्या वक्त्यांनी सांगितल्याप्रमाणे स्वर्गीय वसंतदादा असतील, त्यानंतर या ठिकाणी आदरणीय पतंगरावजी कदम साहेब असतील, ज्यांच्याकडे 90-95 च्या काळामध्ये राज्यात जलसंपदा खातं होत आणि 99 पासून राज्याच्या मंत्रिमंडळातले ज्येष्ठ सदस्य म्हणून जलसंधारण खातं असल्यामुळे सातत्याने जत तालुक्यातल्या पाणी प्रश्नासाठी कदम साहेब राज्याच्या तिजोरीला खुलं करून या सांगली जिल्ह्यातले दाखारी, टेंभू, म्हैसाळ, आरफळ या सगळ्या योजनांकरता निधी उपलब्ध करून देत होते. दादांचं खरोखरच कौतुक करायला पाहिजे की आरफळचं पाणी, म्हैसाळचं पाणी या ठिकाणी आपल्या परिसराला कसं मिळेल याची धडपड गेल्या अनेक वर्षांपासून अनेक मंडळी करत होती. पण तुमची बबलेश्वरची जी योजनेचं पाणी आपल्या जत तालुक्याला मिळू शकतं आणि ती तो एक उठाव त्यांनी केला. विधानसभेचे आमदार होण्यापूर्वी 4-5 वर्षांपासून त्यांनी सातत्याने हा संघर्ष केला आणि त्यांच्या संघर्षाच्या माध्यमातून एक दिवस असा उजाडला की खरोखरच एम डी पाटील साहेबांच्या आशीर्वादाने आपल्या जत तालुक्याला या ठिकाणी तुमची बबलेश्वरच्या माध्यमातून पाणी पाहायला मिळालं. आज मला आपल्या सर्वांना सांगायचंय की हे महाविकास आघाडी सरकार 3 पक्षांचं जरी असलं. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.